हिमायतनगर येथील शेतकऱ्यांना तीस गुंठ्यांमध्ये फुलवली झेंडूची शेती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीऐवजी अवघ्या तीस गुंठ्यांमध्ये झेंडूच्या फुलाची शेती फुलवून हजारो रुपयांचं भरघोस उत्पन्न मिळवलंय या वर्षी देखील या शेतकऱ्यानं झेंडूची शेती फुलवली आहे दसरा सणाच्या मुहूर्तावर या झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी होतीये हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव येथील साईनाथ मारुती चपलवाड हा शेतकरी असून हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या कारला ही शेती केली जाते कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासाठी पारंपरिक शेतीला बगल देत या शेतकऱ्यानं फुलांची शेती फुलवून फुलांच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं तर ही झेंडूची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान असून फुलांच्या माध्यमातून हजारो रुपयांचं उत्पादन होतं अशी माहिती साहिनाथ मारुती चप्पलवाड या शेतकऱ्यांना दिली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी फुल लावतो आणि दरवर्षी ही माझं अर्धा एकर पावन एकर अर्धा एकर पावन एकर इतकंच असते पण मार्केटच्या हिशोबानं जर मार्केट, मार्केट चांगलं भेटलं तर आम्हाला पाच पन्नास हजार रुपये तीस गुंठ्यामध्ये फायदा होऊ शकते आणि मार्केट जर लूज सुटलं तर आम्हाला एक सण आमची दसरा दस आमच्या खर्च पाण्यात जातो आणि दिपाळी जे येणारी आहे ते आम्हाला ती, ती चाळीस वीस पंचवीस पन्नास हजार आपण पन राहू शकतो पण असं आहे की याला बाजार चांगल्या ठिकाणी जर भेटला तर आम्हाला काहीतरी उरते आणि बाजार जर फिसकला तो आम्हाला दिवसमध्ये बी आणते गेल्या वर्षी तुलनेत पाहता यावर्षी काय पोज्युशन आहे या यावर्षी पोझिशन फुलाचं बकेट आहे म्हणजे कठीण आहे कसं आहे तर याला आज आठ ते दहा दिवस सारखं जमिनीवर धुई आहे धुईमुळे फुल करपा येणार करपा आला म्हणजे मार्केटला फुल कमी येणार आणि मार्केट यावर्षी भेटेल आम्हाला चांगल्या पद्धतीनं हे असं आमचं म्हणणं म्हणते बरेचसे शेतकऱ्यांना दुर्लक्ष असते करायला करतो पण त्याच्यामध्ये संकट आलं की काय बनून जातो आणि संकटाला फुल मार्केटमध्ये तुट पडतो मग त्यावेळेस आम्हाला बाजार भेटतो सरासरी हे आता किती गुंटे आणि किती उत्पन्न भेटतो हे आमचं सरासरी म्हणजे आता जवळपास सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, तीस गुंट्याच्या आसपास आहे समजा तर याच्यामध्ये जर आज दसरा हा निमित्तानं जर या फुलाला आम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये बाजारात पैसे व्हावे असं एक आमचं धोरण आहे आणि हा पद्धतीनं बाजार भेटला आणि या पद्धतीनं पैसे आलं तरच आम्हाला शेती हा सोपी जाईल नाहीतर विचित्र होईल शेतीमध्ये